आज आम्ही सुनेगाव येथील या सुनेगाव तलावावर उभे आहोत. सततधार पावसामुळं तळ्याला पाणी फुल भरलेलं आहे आणि या पावसामुळं शेतकरी वर्ग खुश झालेला आहे. या वर्षी सतत या 10 वर्षाच्या कालावधीत या वर्षी सुरळीत पाऊस पडत आहे म्हणून शेतकरी आणि संपूर्ण शेतीवर आधारित वर्ग अति सुखी झाला आहे आणि खुश आहे आत्ताच्या पिरियडमध्ये. म्हणून मी आज या कोरोनाच्या धास्तीला याच्या पुढं एक महिनाभर भीतील महिन्याच्या पुढं तर कोणी भेणार नाही. या आपल्या देशामधल्या लोकांमध्ये सहनशक्ती जास्त आहे. कोरोना यायचं काही बिघडू शकत नाही असं मला तर वाटतं खुद माझ्या मते. तर मग या कोरोनाला भिण्याऐवजी कोरोनाला दक्षता ठेवून सुरळीत आपलं आपलं जीवन जगावं एवढं मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवितो. पाऊस पडला म्हणून सहज तुम्ही फेरफटका मारला. ह्या तळ्याविषयी काय सांगता? कधी तळ हे निर्माण करण्यात आलं? कोण केलं हे तळ? मी या तळ्यावर स्वतः काम केलेलं आहे. तुम्ही स्वतः? मी स्वतः या तळ्यावर काम केलेलं आहे. त्यावेळेस बाईला 1.5 रुपये आणि गड्याला 3 रुपये रोजी होती. त्यावेळेस मी या तळ्यावर काम केलेलं. नेमकं कोणतं काम? काय म्हणजे काम कसं केलं तुम्ही? काम मी मधी खड्डे खोदून माती भरून द्यायचे. ते बिल्ले म्हणत होते त्याला, बिल्ला. एक टोपलं बाईनं टाकलं तर त्याला पत्री बिल्ला देत होते त्या बाईला. ते 100 ठेकेदार देत होते. हा ठेकेदार बसायचा या पाळूवर. एक टोपलं टाकलं की पत्री बिल्ला द्यायचा. तर ते 100 झाल्यावर त्याला 1 रुपया होता. 100 टोपले झाल्यावर 1 रुपया होता. असे 150-200 त्या बायाने. हा तळा नैसर्गिक आहे की नंतर पुन्हा निर्माण करण्यात? निर्माण केलेलं तळ हे स्वातंत्र्याच्या नंतर. हे निजामी नाही ना, नैसर्गिक नाही, हे तयार केलेलं आहे. या तळ्याचा गुत्तेदार मुंबईचा सरदारजी होता एवढे मला कळते. आणि तुमचं वय केव्हा होते? किती होतं तुम्ही जेव्हा या तळ्यात काम केलं? होत असताना 18 ते 19 वर्षाचा मी होतो. तर हे तळ अंदाजे 60 ते 70 या मधल्या दशकाचा मध्ये मला अंदाजे विशेषण काय लिहितावा. तळ्याचं काही नाव ठेवण्यात आलं नाही बोली भाषेमध्ये. आपण म्हणतो सुनेगावचं तळ म्हणून इथं दगडी अक्षरामध्ये लिहून होतं सुनेगाव तलाव म्हणून. इथं दगडाचं अक्षर काढून त्याच्यावर पांढरा चुन्ना मारून इथे लिखित होत. आता या झाडाझुडपानं मोल्ड किंवा कोणी त्याच्या हे जे बांध बांधण्यात आलंय आपण जे थांबलेलं आहे या बांधावर, म्हणजे हे असं नैसर्गिक आहे का बांधण्यात आलं? असं बांधलेलं आहे. या बांधाच्या वेळेस हे जे संकल्पना गुत्तेदाराची होती ते आज पाहायला आम्हाला मिळत नाही. दोन्ही बाजूनं 3 चाऱ्या खोदलेल्या होत्या. दोन्ही बाजूनं मुरुम आणि मधल्या खड्ड्यामध्ये काळी माती टाकून एका फुटावर रूळ फिरत होता पाणी मारू. ते हे असं का तर हे पाणी पाझरू नये म्हणून हे मधल्या काळी मातीचा बांध तयार करून मग त्याला पिचिंग करून हे वरी शेंडा काढलेला आहे. 2 वर्ष अगोदर तळ आपण पूर्ण सुकला होता, म्हणजे पाणीच नव्हतं, पातळी घातली होती. तुम्ही पाहिला की म्हणजे तशी परिस्थिती होती जेव्हा बांधलं? हा. काही गाळ खूप झालेला आहे, खोलपण ह्याचं कमी झालं असं वाटतं का तुम्हाला? पाहिलं का तुम्ही म्हणजे जेव्हा? नाही, या 2 वर्षाखाली संपूर्ण आटलं होतं आणि खड्डे खोदून गाळ नेला लोकांना. जे आटलं होतं म्हणजे जेव्हा तयार निर्माण करण्यात आला तळा, ती त्याची जे खोलचा जे भाग आहे त्याची रुंदी आणि जे खोलचा भाग आहे तेवढीच होती का फार हे झालं म्हणजे गाळ बसलं होतं? गाळानं खूप भरलेलं आहे. खूप भरलं होतं. आता ज्यावेळेस तळ झालं त्यावेळेस सपाट जमिनीवर हे खोदून माती टाकल्यानं फार खोल केलेलं होतं तळ. अंदाजे किती खोल होतं? अंदाजे जमिनीच्या खाली 20 फूट खोल नेलं होतं हे जमिनीच्या खाली. आणि मुरुम पूर्वी जे जमीन सपाट भाग होता त्याच्या खाली आधी काळी माती उचलायची, मग मुरुम खंदून हे बाजूनं 20 फूट खोल जमिनीच्या खाली 20 फूट नेलं होतं. तर माझ्यासमोर ते ज्यावेळेस आटलं होतं ते जमीन लेवल झालं होतं. आता या मागच्या वर्षी ज्यावेळेस आटलं त्यावेळेस मात्र गाळ उचलून बरंच खोल केले.
आणि आता पाण्याचा साठा भरपूर आहे आणि लोह्याची ताण भागवण्यापुरता मलाच वाटतं त्या लिंबोटीमुळं दुमार तशी वेळ येणार नाही, सदैव भरून राहील आणि लोह्याची ताण भागवेल. आज तुम्ही पाहणी केली तर जी बांधा आहे त्या बांधावरून पाणी जाते काय? बांधावरून पाणी जात नाही, ते चादर सोडलेलं आहे. अच्छा, याला पाणी सांडवा म्हणतात त्याला. त्याच्यात पाहिजे तेवढा साठा जमून ठेवते आणि वरफूल झाल्यावर ते वरून सोडून देते पाणी. तर ते तिथे आपल्या प्रेक्षकांसाठी म्हणजे पाणी कुठून येते हे प्रेक्षकांसाठी माहिती असतं म्हणजे कुठून यायला पाणी तळ्यामध्ये? आता हे तळ्यात पाणी पूर्व नैसर्गिक पाणी म्हणलं तर त्याला चारदडा म्हणतात. माळ, बेनाळ, चारदडा, देवणेवाडी या माळाचं पाणी या नैसर्गिकरित्या याच्यात येतात. दोन नद्या ओव्हरफुल झाल्या, रमणामाळ आणि चारदडा आणि बेनाळ या तीन आणि हळदवची एक अशा तीन नाले या तळ्यामध्ये मिसळलेले आहेत आणि हे नैसर्गिक आहेत. आता ते नैसर्गिकरित्या भरणं जर गेलं तर कधी कधी उन्हाळ्यामध्ये हे लिंबोटीचं धरण झाल्यामुळं लोह्याला पाण्याचा साठा कमी पडेल म्हणून सोडण्यात येत आहे. आणि पावसाळ्यात जर पाऊस ओर पाणी खूप झालं, ओव्हरफुल झालं तर हे पाणी कुठं जातं? इथून पाणी सुनेगाव, भादरा आणि शेवडीला जाऊन गोदावरी पात्रामध्ये पडते. कपलेसराच्या थोडं वरून, कपलेसर मंदिर आहे का शेवडीला, त्याच्या वरून नदी ही तिथं मिसळती, तिथं जाऊन पडते हे पाणी. हे दोन चार गाव करून